राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळांना पालकमंत्री पदासाठी डावलण्यात आले. नाशिकमध्ये अजित पवार गटातला पक्षांतर्गत विरोध, त्यांना भोवल्याची चर्चा आहे. अजितदादांशी त्यांचा वाद झाल्यामुळे त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंचंही नाव पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळले. गोगावले आणि तटकरेंमध्ये पालकमंत्री पदासाठी वाद होते. गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, मात्र त्यांना अजून मंत्रिपद मिळालेलं नाही. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुशरीफ यांची वर्णी लागताच कोल्हापूरमध्ये मुशरीफांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आतषबाजी केली. यावेळी हालगीच्या ठेक्यावर डान्स करत आनंद व्यक्त करण्यात आला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची नंदुरबार पालकमंत्रीपदी वर्णी लागली. अमळनेर इथं अनिल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या वतीनं फटाके फोडून जोरदार जल्लोष केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकास कामांना तसंच शासकीय कामांना स्थगिती दिली. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आणि त्याचे पैसे राणेंच्या खासगी मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 5 कोटी खर्च करण्यात आल्याची टीका यावेळी वैभव नाईक यांनी केली. होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून हा गंभीर आरोप करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या वतीनं मोदी सरकार विरोधात होऊ दे चर्चा या कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. मालवणमधल्या कार्यक्रमात ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. नागपूरमध्ये आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना आदिवासी आंदोलकांनी घेराव घातला. गावित नागपूरमधल्या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली आणि यावेळी संविधान चौकात काही आदिवासी समाजातल्या नागरिकांनी घरकुलाच्या मागणीसाठी वेगळं आंदोलन केलं. विकासाचा ध्यास म्हणजे 24